मुंबई धोकादायक इमारती, नागरिकांचा जीव मोठीत, इमारतींची पुनर्बांधणी करा, उद्धव गटाची मागणी। इमारत पुनर्बांधणीसाठी उद्धव गटाकडून स्वाक्षरी मोहीम। मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्राधिकरणाकडून जी इमारतीची उभारणी करण्यात आली आहे त्या इमारती आता धोकादायक अवस्थेमध्ये आहेत। त्या इमारतीमध्ये राहणारे अनेक नागरिक हे जीव मुठीत धरून राहत आहेत। चेंबूर येथील वाशीनाका परिसरामध्ये MMRDA कडून बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये देखील हीच अवस्था आहे, त्यामुळे उद्धव गटाकडून या विरोधात आवाज उठवण्यात आला। या इमारतींची पुनर्बांधणी करण्याची मागणी जोर धरतीये। इमारतींची पुनर्बांधणी करा, उद्धव गटाची जोरदार मागणी। इमारत पुनर्बांधणीसाठी उद्धव गटाकडून स्वाक्षरी मोहीम देखील चालवली जाते। मुंबईतल्या या धोकादायक इमारतींवरती ताबडतोब कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचं उद्धव गटाचं म्हणणं आहे। इमारतींची पुनर्बांधणी करा असंही उद्धव गटानं म्हटलंय। इमारत पुनर्बांधणीसाठी उद्धव गटाकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहेत। मुंबईत धोकादायक इमारती आणि या इमारतींमधले नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून जीवन जगतायत। आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय, बघूया। विकास कामांचं प्राधिकरण करताना अनेक वस्त्या ज्या आहेत त्या तोडल्या जातात, त्यांना नंतर MMRDA किंवा म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये स्थलांतरित केलं जातं। त्या बिल्डिंगची नंतर डागडुजी करण्याचं काम हे सरकारकडे असतं, पण त्यावर लक्ष दिलं जात नाही आणि त्या जुन्या झालेल्या असतात आणि त्यावर लक्ष दिलं जात नाही असा मुद्दा उपस्थित करून ठाकरे गटाने स्वाक्षरी मोहीम जी आहे ती आज चेंबूरमध्ये विभाग क्रमांक 9 घेतलेली आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे सर आहेत। सर, आज नेमकं स्वाक्षरी मोहिमेचं कारण काय? अनेक वर्षापासून इमारतीच्या पुनर्दुरुस्तीचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता। मागच्या सरकारमध्ये आदरणीय पालकमंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी त्यावेळचे तत्कालीन आयुक्तांकडून एक एक्झिट ॲक्शन पॉलिसी तयार करून घेतली होती। त्यानुसार संपूर्ण इमारतींचे जे पुनर्वसन झालेल्या ज्या इमारती आहेत ज्यांचं रिपेरिंगसुद्धा झालं होतं 2009 सालापासून त्यांना पुन्हा एकदा त्यांची पुनर्दुरुस्ती करण्याचे निर्देश त्याच्यामध्ये दिले होते आणि हे नवीन सरकार आल्यानंतर, नवीन आयुक्त आल्यानंतर ती एक्झिट ॲक्शन पॉलिसी जी आहे ती या लोकांनी गुंडाळून ठेवली की काय असं वाटतं। निर्णय जो झालेला आहे त्याची अंमलबजावणी केवळ बाकी आहे आणि ते कुठेतरी करत नाही आहेत, त्याच्यामुळे लोकांचा जो जीव आहे तो मुठीत घेऊन लोक जगत आहेत। इमारतीच्या मेजर रिपेअर झाल्या पाहिजेत, भविष्यामध्ये ह्या इमारती तोडून नवीन बांधल्या गेल्या पाहिजेत तो नंतरचा प्रश्न आहे, परंतु आत्ता लोकांसाठी आवश्यक जे ठरलंय ते तुम्ही करा ना, का करत नाही आहेत हा मूळ प्रश्न आहे। जर या सरकारमधील ह्या आयुक्तांनी जर याच्यावर तातडीने जर निर्णय दिला नाही तर त्यांच्या कार्यालयावर तुम्ही आम्ही मोर्चा आणूच, परंतु नागरिकांनी आता ठरवलंय की रस्त्यावर बसायचं आणि रास्ता रोको आंदोलन करायचं। सर, या